राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरमध्ये आपल्या निवासस्थानी अत्यंत साध्या पद्धतीने गुढीपाडवा हा सण साजरा केलाय. दरम्यान सबका साथ सबका विकास या मोदीजींच्या प्रगतीस साथ द्यावी असे आवाहन देशमुख यांनी केलंय. ते पाडव्यानिमित्त आयोजित पूजा प्रसंगी बोलत होते. गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील तमाम जनतेला शासनाच्या वतीने शुभेच्छा देऊन गुढीपाडवा या दिवसाची प्रत्येकजण आपल्या दारामध्ये गुढी उभा करून सुरुवात करतात. राज्याचे वैभव आणि संपन्नतेची गुढी आपल्या मनामध्ये उभारून सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रगतीस साथ द्यावी असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. सोलापूरमधील आपल्या निवासस्थानी अत्यंत साध्या पद्धतीने नववर्षाच्या गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पूजा प्रसंगी ते बोलत होते. रोजचाच दिवस हा चांगला असतो, त्यातल्या त्यात एक मराठी वर्ष सुरू झालेलं आहे. गुढीपाडव्याचं नवीन वर्षाला सुरू झालेलं आहे. नवीन वर्षाच्या संपूर्ण राज्यातल्या जनतेला सरकारच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जाओ हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रत्येकाने ही गुढी आपल्या मनामध्ये उभा करून हे राष्ट्र उभा करण्यासाठी प्रत्येकाने आपलं आपलं योगदान या राष्ट्र उभारणीमध्ये या निमित्तानं द्यावं. एक वैभवशाली राष्ट्र उभा करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे आणि प्रत्येक नागरिकाने हे राष्ट्र उभारण्यासाठी जबाबदारी जर घेतली तर खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान जे म्हणतायत नरेंद्रभाई मोदी, सबका साथ सबका विकास याच पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून या गुढीपाडव्याच्या निमित्तानं एक नवं राष्ट्र उभारावं ही सर्व जनतेला मनापासून विनंती. परत एकदा सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इम्रान सय्यद, सी24 तास, सोलापूर.